काकू काकू तुम्ही असं काका बरं झालं तुम्ही आलात, मी तुम्हाला फोनच करणार होते. त्याआधी मला सांग काय घडलं नक्की. मी तुला फोन करून आधीच सांगितलं होतं प्रिया, तुला जे समजलं ते फक्त मी तुमचा शब्द मोडला नाहीये काका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते, तुम्ही दोघं इथे आलात म्हणजे तुम्हाला कळलंच असेल सगळं, पण मी त्यात काही केलं नाहीये. उलट मी मंजिरीचा सपोर्ट केला, सतत तिच्या बरोबर होते. मग हे घडलं कसं काका? आशिष 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 इथे आला होता, तो किती नीच मुलगा आहे माहितीये ना तुम्हाला, त्यानेच काहीतरी केलं आणि आपल्या मंजिरीला अडकवलं या सगळ्यामध्ये. काका परिस्थिती खरंच खूप हाताबाहेर गेले म्हणून मी स्वतः फोन करणार होते तुम्हाला. काका आता तुम्हीच काहीतरी करू शकता. सत्यजितराव कुठे आहेत? मला त्यांना ताबडतोब भेटायला हवं. म्हणजे तो कुठे आहे माहिती नाही आणि त्याचा काही फायदाही होणार नाही आता. ठीक आहे, किती वेळ गेला तरी चालेल, माझी थांबायची तयारी. माझी मंजिरी मंजिरी कशी? काकू मी खरं सांगू का तुम्हाला, मंजिरी बरी नाही आहे. ह्या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलाय तिला माझ्यामुळे. माझ्यामुळेच माझ्या मुलीच्या संसाराला आग लागली. काकू तुम्ही प्लीज सांभाळा स्वतःला, असं रडून कसं चालेल? नाहीतर काय, माझ्या मुलीची मोठी वैरीण धरली मी. मी तिच्याकडून वचन घेऊन तिला अडकवलंय सगळ्यात, नाहीतर ही परिस्थितीच निर्माण झाली नसती. पण ही चूक मी सुधारणार नाही. मी जावई बापूंची माफी मागते, हवं तर भीक मागते त्यांच्या पुढे, पण माझ्या मुलीच्या संसाराची वाटत नाही होऊ देणार. झालं एवढं पुरे झालं. सत्यजित रावांशी मी बोलेन, बाकी कोणी बोलायची गरज नाही. सत्यजित सत्यजित, अरे काय हे? मला ह्याची ह्याची खरी किंमत कळली. आजपर्यंत मी फक्त आनंदात असताना पाहिजे रे, ते पण छोटस एवढस. पण आज मला कळलं की याची खरी गरज तर दुःखात असते. डोकं सुन्न होऊन जात, मन सुन्न होऊन जात, अजून काय पाहिजे असतं आपल्याला? सत्यजित, अरे आजपर्यंत तू एवढी दुःख भोगलीस, पण ती विसरण्यासाठी कुठल्या नशेची, त्यातही दारूची तुला कधी गरज नाही वाटली, पण मग आताच असं का दुःख पचवत येतात रे? दुःख पचवत येतात, पण स्वाभिमानाचं काय सांग ना, स्वाभिमानाचं काय? जेव्हा तुम्हाला असं कळतं की तुमची बायको तुमच्या मिठीत असते पण तिचं तुमच्यावर प्रेम नसतं, तिच्या डोक्यात दुसऱ्याच एका पुरुषाचा विचार सुरू असतो, जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही जेव्हा तुमच्या बायकोचा विचार करत असता तेव्हा तुमची बायको एका दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत असते, हे जेव्हा कळतं ना अभ्यंग, तेव्हा स्वाभिमानाचे सातही मजले जमीन दोस्त होऊन खाली पडतात.
आणि मग काहीही केल्या तो स्वाभिमान पुन्हा उभा राहू शकत नाही। सतीजीत प्लीज आता हे असं सगळं विचार करणं थांबव प्लीज। सर मी तुला घरी सोडायला येतो रे, घरचे तुझी वाट बघत बसले असते आणि तू असा इथे। काय तुला तुला काय वाटलं? माझ्या बायकोला मला सांभाळता आलं नाही म्हणजे मला स्वतःच्या पायावर उभा सुद्धा राहता येत नाही एवढा नालायक आहे मी। सर मी येतो सोडायला। नाही काय कशाला कशाला काय गरज नाही मला कुठे सोडायची, माझी बायको सोडून गेली मला, तू कुठे सोडतो? जाईन मी, तू थांब। मग आता काय ठरवलं तुम्ही? काही ठरवण्यापर्यंत विचारच पोचत नाहीये। नाही पण मंजुरीच्या बाबतीत काही ठरवलं असेल ना? सासरे बुआ